शेतकऱ्यांना खतासाठी जात सांगण्याची सक्ती केल्याप्रकरणी विधानसभेतही गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे मात्र या संदर्भात संदीपान भुमरेंना प्रश्न विचारला असता या संदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना प्रश्न विचारला, मला विचारू नका असं उत्तर दिलेलं आहे, पाहूया. नको मला खत खरेदी करण्यासाठी जात मी काहीच बोलणार नाही. माझ्याकडे नाही तो विषय, ऐकून घ्या, माझ्याकडे तो विषय नाही. शेतकऱ्याचा तुम्ही याला बोला अब्दुल सत्तारला, सत्तार साहेबाला. भुमरे साहेब सरकारमध्ये मंत्री आहेत आणि मंत्री असताना त्यांना मी प्रतिक्रिया विचारली, त्यांनी अब्दुल सत्तार यांना विचारा अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. खरं तर खत खरेदी करताना जातीचा उल्लेख हवा का हा प्रश्न आता सर्वांना सतावतो आहे. याचं कारण असं आहे की खत खरेदी करताना प्रत्येक शेतकरी आहे, प्रत्येक वर्गातील प्रत्येक जातीतील शेतकरी हा पीक पिकवत असतो आणि जे पीक आहे ते काढत असतो. आणि पण या पिकासाठी जे खत लागतं ते खत खरेदी करताना कृषी अधिकाऱ्यांकडून किंवा कृषी विभागाकडून ज्या प्रकारे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म काढले जात आहेत त्याच्यामध्ये आपली जात लिहिल्याशिवाय हे खत तो फॉर्म जो आहे तो पूर्ण होत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे.